असं मुंडी खाली घालून यायला काय झालं? चंपा काय सांगू तुला, मला हे दुःखात आहे ग इथं. तुम्ही आणि दुःखात? दुःखात तुम्ही नाही, दुःखात मी आहे. मला एक सांगा, मी कोण आहे तुमची? हा मी कोण आहे तुमची? तू हा कोण म्हणजे ते हा ते ना व ते तोंडातून सबूत फुटत नाही वय ते जणू बायको हाय ना तुमची. हा तेच 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 हाय ना व. मग दर टायमाला तुम्हाला भेटायला परमिशन कशाला काढायला पाहिजे? मालकाला भेटायला बायकोला परमिशन लागते वय. अगं तसं नाही चंपा, काय होते आता म्या काय रोज सकाळी उठून कामावर जातो होय शेतात, न्यारी करून मी असं निघतोय, मग दुपारच्या टायमाला तू अशी डोक्यावर पाटी घेऊन शेताच्या बांधेवर अशी लाजत मुरडत ठुमकत येती आणि मग मला साथ घालती वो झाली वो आलो. मग आपण झाडाच्या सावलीत बसतोय, एकमेकांना घास भरवतोय, गुलूगुलू बोलतोय, असं आहे वय. अगं ये यडचाप ज्याला थाय म्या, आपण गुन्हा केलेला आहे आणि त्याची सजा आपण भोगत आहे. असं नव्ह का? मग मला सांगा ही बया कोण? कोण बया? तेच तर मी विचारते हाय, ही बया कोण? डिटेलच स्पष्ट कळत नसल तर म्या सांगते. म्या वाचून जाऊ शिकलेली हाय म्या, चार इयत्ता. ए आता माझं शिक्षण काढू नकोस चंपे, हे समज खोट आहे. खोट आहे? मग या लोकांनी काय येड लागलं हाय का? त्यांना कुत्रा चावलं हाय येड. मला सांगा ही उर्मिला कोण? ए चंपा, ए चंपू, ए माझं पंपू ऐक ना, इथं बघ, हे बघ, इथं बघ. आता पहिल्या छोट आणि शेवटचं सांगतोय हा. गेली वर्ष दोन वर्ष का किती वर्ष झाली ते बी आठवत नाही, मी इथंच आहे ना व, आहे का नाही? हा वय माता ही उर्मिला कोण, तिचं मला कसं ठाव असणार? काय होते तिरामा चौधरी आहे ना व, तिचा आणि बाप्पाचा हाय झगडा. अग लय मोठा खटला आणि त्या खटल्यापायी बाप्पा गेले चंपे, आपले बाप्पा गेले. बाप्पा बाप्पा कुठं शोधू तुम्हाला माझ्या बाप्पा? ओ बाप्पा आता गप्पा गप्पा एकदम, माझ्या डोसक्याचं रंकाळ करू नका हा. मला सांगा तुमची ही फेर अशी चालू राहिली तर आपण संसार कवा करायचा? अगं करायचा आपण संसार, पण काय म्या हाय लय गरीब. चालल मला नाही, तुला चालल ग, पण मला नाही ना चालणार. मग काय करायचं? हा मी धुनी धुईन भांडी घासन. ए नाही बाबा नाही, ये हात, ये नाजूक हात धुनी धुने केले नाही. या बया ए लाजू नको, मागच्या टायमाला सांगितलं होतं ना तू लाजली की मला भ्या वाटतंय. हा ये चंपे, मी सांगतो तसं करशील बघा. तो बाप्पा आहे का नाही, त्याच्या घरात लय माल आहे, तो हडप करायचा. म्हणजे चोरी? नाही बा मी चोरी नाही करणार, चोरी करणं पाप आहे. म्या नाही. अगं ते पाप राहिलं माझ्या डोक्यावर, म्या सांगितलंय ना व. मला सांग म्या कोण आहे तुझा? मालक आहे का नाही? मग मालकाने सांगितलेलं तू ऐकलं नाही तर तुला आणखी मोठं पाप लागेल, आहे का नाही? हा म्हणून ते पैसे काढायचे आणि गुपचूप ठेवायचे, म्हणजे म्या बाहेर आलो का नाही का तेच पैसे उपयोगी पडणार आहेत. तुम्ही कवा पडणार बाहेर? हा कवा? आज त्याला टाईम आहे ग, लय टाईम आहे, पण तू पथूर तू पैसे काढून ठेव, मग म्या बाहेर आलो का नाही की आपण दोघच सुखानं राहू. हा असं एक छोटस घर घेऊ, छोटासा शेताचा तुकडा घेऊ, हा मग ते शेताच्या बांधेवर तू अशी डोक्यावर पाटी घेऊन आणि माझा घात भरवण. जाऊ मी तुम
एक कमरे में बंद हो और बापा खो जाए। प्लीज कम बैक, तुझ्याशिवाय आयुष्यच नाहीये ग माझं। किती भांडलो किती रुसलो तरी असं नाही करायचं भाऊ, असं मला टाकून जाऊ नाही देणार मी तुला। फक्त एकदा मला हक मार भाऊ। मोना 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 कशी का मी तुला टाकून जाईन, बावली ना तू माझी, चेहरा बघ कसा घाण झालाय, शी रडू नकोस आता। तू कुठे गेली होती, केस आवडतो ना तुला, मी तोच आणायला गेले होते, हे बघ। शी हा नको मला पायनॅपल केक पाहिजे। अगं असं नाही करायचं ग, माझ्याकडे एवढेच पैसे होते। हा नको मला पायनॅपल केक पाहिजे। ओके ओके मी आता जाते आणि केक आणते, पण रडायचं नाही हा, एकटे एकट्याने खेळायचं चालेल। पायनॅपल केक हो हो तोच आणणार, तुला काय पाहिजे ते देणार सोन्या, पण रडू नकोस चालेल। मेरी मेरी माऊ, मेरी गेली पळून, मामाने काढून टाकलं तिला। मेरी गेली, चुप रडू नकोस, हे बघ आहे ना मी, मी आत्ता जाणार आणि केक आणणार आणि माझी माऊ तो केक खाणार। हस माऊ आता हस 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 हस
बोल कशी आहेस? ठीक आहे, तू कसा आहेस? बरा आहे. हॅलो. ऐकतेय. बोललीस तर चालेल. फोन तू केलायस निखिल. हा, उद्या भेटूया, बोलायचंय. काय? भेटल्यानंतरच बोलूया ना. मी सांगते तुला नंतर. जमणार नाही आहे का? नाही, तसं नाही, पण सकाळी ऑफिस, नंतर दुपारी एक प्रेस कॉन्फरन्स आहे मला ग्रँड मराठाला, तिथून मग. कळलं, जमणार असेल तर कळव. मी काय रिकामाच आहे. बाय. सोहम, आज असलं पोट जोड झालंय माझं. आई ग, चल ना बाहेर मस्त चक्कर मारून येऊया. काय 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 काय? अरे बाहेर चक्कर मारून ये असं म्हटल्यावर डायनासोर बघितल्यासारखा काय ओरडतोस काय? चल ना, पोट जोड झालंय माझं. का ग बाई, हे नेहमी मी म्हणतो, आज तू. अरे काय करणार, ही जान्हवी बाई आहे ना, केळफुलाची अशी सेक्सी भाजी करते म्हणून सांगू. डॅम गुड. हे मात्र करेक्ट आहे, जान्हवीच्या हातालाच चव आहे. कुठून शिकली असेल रे ती? शिकणारे बरोबर शिकतात. बघ ना, जान्हवीची आई तर लहानपणीच वारली, हिला कोणी शिकवलं असेल तिची तीच शिकली असणार. वृत्ती लागते नवनवीन काहीतरी शिकायला, नाहीतर काही लोकांना सगळे शिकवणारे असले तरी शिकायचं नसतं. हा मला टोमणा होता का? नाही, तसं असेल तर सो सॉरी, कारण का आधीच मी सगळ्यांसमोर डिक्लेअर केलं, रांधा वाडा उष्टी काढा यासाठी माझा जन्म झालेला नाही. ओके, पण मी तुला म्हटलंच नव्हतं, तू उगाच स्वतःवर घेतलंस. नो डाऊट, जान्हवी हुशार आहे. तुला माहितीये सोहम, ती माझी मैत्रीण आहे ना सायली. कोण सायली? अरे ती रे, मॅरिड टू पंजाबी, शैलूच्या एंगेजमेंटला आली होती बघ. आहा, ती धुवायला काढलेल्या म्हशीसारखी उंडारत असते ती. शट अप. ओके, तिचं काय? हा, तर जान्हवीने काही डिझाईन्स दिले होते तिला, तिला ती आवडली, तिने पैसे देऊन घेतली ती. इथपर्यंत सगळं ठीक आहे. कॅन यू इमॅजिन, तिच्या एका फॉरेन क्लायंटनी जान्हवीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी ही जान्हवीला सांगते की मॉडर्न बन. आहे की नाही? ए नको, जान्हवी आहे तशीच चांगली आहे, तेल लावत गेला तो क्लायंट. हो, पण हे तिने ऐकलं पाहिजे ना, जे तसं आतापर्यंत तरी सगळं ऐकते ती माझं. थोडक्यात काय, जान्हवीची सगळ्या बाजूने प्रगती चालू आहे. कॉलेज शिकते, कसल्या कसल्या क्लासला जाते, आता तर काय फॅशन डिझायनिंग. सॉलिड आहे, गुड यार. आहा म्हणता जान्हवी उद्या पॅरिस, मिलान, व्हेनिस अशा कुठल्या तरी फॅशन शोचं डिझाईन सुद्धा करेल. काय सांगता येत नाही. गुड यार. आमच्या घराण्यात नव्हतंय कोणाकडे, आम्ही काय पुस्तकातले किडे. आणि रमा आणि श्रावणी अळ्या पुस्तकातल्या. चला जायचं ना, फिरायला जाऊया, चल चालायला जाऊया, चल. काही नको. Thank you.
झोपायचंय ना तुला? झोप ना मग. माझी अडचण होते का? मी असं बोललो? मला तसं वाटलं. नाही अग, जेवण झाल्यावर लगेच झोपायचं नसतं ना, म्हणून मी आपल्या जेवणाला किमान 1.5 तास झालाय शैलेश. नाही झोपायचंय मला, माझी मर्जी. जबरदस्ती कशाला करतेस? सॉरी. काहीतरी मलाही खरंच नाही आवडत ग असं उगाच तुझ्यावर चिडायला. सॉरी म्हटलंय मी, विषय संपला.